विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस कर्नाटका के कर्नाटका एक्झामिनेशन ऑथॉरिटीच्या तर्फे जे काही काउन्सलिंग प्रोसेस चालू आहे त्याच्यामधले महत्त्वाचे दिवस चालू आहेत ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा होती आणि दोन हजार एकवीसपर्यंत जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमध्ये डायरेक्ट मॅनेजमेंट कोट्यासाठीचे जे ॲडमिशन असायचे ते ॲडमिशन कॉलेजकडे जाऊन होत असायचे परंतु दोन हजार बावीसपासून संपूर्ण प्रक्रिया ही सेंट्रलाइज आणि ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलेली आहे त्यामध्ये तीन प्रकारचे ग्रुप तयार होत आलेले आहेत ज्यामध्ये ए ग्रुप जे आहे जे ए सीट्स आहेत ते कर्नाटक राज्यासाठी रिझर्व ठेवलेले आहेत त्यानंतर अदर कोटा जो आहे जो अदर कोट्यामध्ये इतर सर्व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तीन लाख पन्नास हजार आणि पाच हजार पा पाचशे रुपये तीन लाख पन्नास हजार पाचशे रुपये एवढ्या फीजमधून ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन त्या ठिकाणी होत असतात त्याचबरोबर राहिलेले जे वीस टक्के सीट्स आहेत ते ई एन आर आय कोटा किंवा त्याला आपण मॅनेजमेंट कोटा किंवा पेड सीट्स असं म्हणता येऊ शकतं तर पहिल्या काउन्सिलिंगचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला पहिली चॉईस फिलिंग झाली होती वास्तविक पाहता कर्नाटक राज्याची तीन वेळा साईट ओपन झालेली होती एकतर पाठीमागे खूप दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन झालं होतं त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी एकदा ओपन झाली होती, एक होती। मध्ये एकदा एक महिन्यानंतर नंतर मात्र परवा एकदा नवीन रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीचे साईट ओपन झालेली होती आणि त्यांच्या सी टी सल तर्फे आपल्याला दोन दोन दिवस नऊ आणि दहा दिवस दहा या तारखेला रजिस्ट्रेशन करता येऊ शकत होतं त्याचे अलॉटमेंट झालेले आहेत महाराष्ट्रासारखी अलॉटमेंटची ची काही आ, लिस्ट आहे ती लागत नाही परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांचं रि सिलेक्शन झालेलं आहे त्यांना मॉक अलॉटमेंट झालं त्यानंतर फायनल अलॉटमेंट झालं त्यानंतर पेमेंट करण्याचा जो ऑप्शन अवेलेबल झाला पेमेंटसुद्धा चलन निघालं आणि पेमेंट तुम्ही बँकेतून जाऊन डायरेक्ट कॉलेजला किंवा करणार सेंट्रल पद्धतीने कॉलेजवरती जाऊन पैसे भरण्याची सिस्टम ठेवलीच नाही त्याचबरोबर संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं आपल्या बँकेतून डायरेक्ट एक्झामिनेशन अथॉरिटी केई ए कडे आपल्याला फीज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्यामध्ये दे सर्व महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील सर्व विद्यार्थी कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तीन लाख पन्नास हजार पाचशे एवढ्या फीजमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करून अलॉटमेंट झालेलं आहे आता महत्वाचा टॉपिक जो येतो तो जो सेकंड राऊंडमध्ये किंबहुना राहिलेल्या इथून सर्व राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन झालेलं नाही किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पण ते कॉलेज तुम्हाला चांगलं वाटत नाही आणि आपल्याला क्वालिटी एज्युकेशन घ्यायचं आहे आणि चांगल्या कॉलेजमध्ये फीज भरून थोडीशी कमी जास्त फीज असेल तरी चालेल परंतु आपल्याला रजिस्ट्रेशन करून किंवा ऑनलाईन पद्धतीने इतर कॉलेजेसमध्ये जे काही फीज घ्यायची इच्छा असेल आणि ज्यांना मिळालेलं नाही कॉलेज अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याला एक अपॉर्च्युनिटी देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे कर्नाटक राज्यासाठी फीज खूपच कमी आहे परंतु इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी दोन प्रकार उपलब्ध आहेत एक तर अदर कोटा अदर कोट्यामध्ये तीन लाख पन्नास हजार पाचशे रुपये फीज आहे आणि एन आर आय कोट्यासाठी सात लाख रुपये फीज आहे ज्या विद्यार्थ्यांचं अदर कोट्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी फीज भरून <coughs> रजिस्ट्रेशन करून बारा तारखेच्या पर्यंत तुम्हाला कॉलेजवर जाऊन <coughs> रिपोर्टिंग करायचं ओरिजिनल डॉक्युमेंट सहित ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजवरती पहिल्यांदाच काही फीज भरून सीट बुक केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना ते सोडून दुसरं कॉलेजसुद्धा मिळालेलं असू शकतं किंवा तेच कॉलेजसुद्धा मिळ मिळालेलं असू शकतं दुसरा महत्वाचा टॉपिक असा की ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलंच नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना आता मिळालेलं आहे परंतु ते कॉलेज आपल्याला पाहिजे नाही अपेक्षित जे आहे ते मिळालेलं नाही असं वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयामध्ये एकशे पन्नासपेक्षा जास्त मार्क्स आहेत असे विद्यार्थी त्याचबरोबर सर्व कॅटेगरीसाठी एकशे सतरापेक्षा जास्त मार्क नीटमध्ये स्कोअर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याला एखाद्या वेळी फ्रेश रजिस्ट्रेशनसुद्धा चालू होऊ शकतं आणि होणार पण आहे त्याचबरोबर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्याला आत्ता सीट अलॉटमेंट झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी आप आमच्याशी संपर्क करून तुम्हाला अगदी नॉमिनल आमच्या फीजमध्ये तुम्हाला कॉलेज गाईड करून टॉपचं कॉलेज मिळण्याची जी काही उपलब्ध सुविधा आहे ते तुम्हाला या माध्यमातून आम्ही करण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे एकशे सतरापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला ह्या पाच ते सात दिवसामध्ये टोटल प्रक्रिया संपून जाणार आहे तर त्या प्रक्रियेतून आपल्याला ॲडमिशन करण्याची सुविधा उपलब्ध होत आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करू शकता आणि तुम्हाला आम्ही गाईड करू त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगेल की कदाचित यातील काही सीट्स शिल्लक राहिले तर क्रायटेरिया खालीसुद्धा येऊ शकतो जो आता फिफ्टी टाईल आहे तो फॉर्टी पर्सेंटाईल किंवा फॉर्टी पर्सेंट टाईल असा होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना आत्ता कट ऑफ जो आहे त्या कट ऑफपेक्षा दहा वीस पंचवीस मार्क कमी असतील अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऐन वेळेस एक किंवा दोन दिवसाची ॲपॉर्च्युनिटी मिळू शकते त्यामुळं असे विद्यार्थीसुद्धा आमच्या दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुमच्या मार्स आणि कर्नाटका बी एम एस ॲडमिशन असं करून तुम्ही आम्हाला एस एम एस करून ठेवा किंवा व्हॉट्सअप करून ठेवा आम्ही तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामुळे गाईड करू आणि तुम्हाला जे इच्छित आणि ड्रीम कॉलेज आहे त्या मिळण्यासाठी आम्ही हेल्प या माध्यमातून करू एवढंच या निमित्तानं सांगून कर्नाटका राज्यामधील बी एम एससाठी मार्गदर्शनची सिरीज पुढे चालूच राहील हे सर्व तुम्हाला जर तुमच्या स्टेपपर्यंत पाहिजे असेल किंवा या माध्यमातून तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच नव्हे तर ऑफलाईन पद्धतीनं ॲडमिशन कर्नाटकमध्ये गेल्या वर्षीपर्यंत होत होते आणि आपल्याला कुणी ऑफलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन होऊ शकतं असं कोण म्हणत असेल तर ते कदाचित चूक आहे ऑनलाईन पद्धतीनंच टोटल प्रक्रिया ह्या वर्षी संपूर्ण भारतभर राबवली जाणार जा, जात जात आहे आणि कर्नाटकमध्ये सुद्धा राबवली जात आहे वास्तविक तीन चार महिन्यापासून कोर्टामधून वगैरे निकाल वगैरे लागलेला आहे त्यामुळं ऑनलाईनच पद्धतीनं सर्व काउन्सलिंग प्रोसेस होणार आहे ऑफलाईन पद्धतीनं फक्त आपल्याला संपर्क करून अप्रोप्रिएट कॉलेज जे मिळण्याची सुविधा आहे किंवा शक्यता आहे ते आम्ही वाढवू शकतो